राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, अशातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. जे बेकायदेशीर रेमडेसिवीरचा साठा करतील अशा साठेबाजांवर कठोर कारवाई करण्यात येईल. बेकायदेशीर साठा ताब्यात घेऊन जिथे गरज असेल तिथे देण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. तसेच कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासन निर्बंध अधिक कडक करणार आहे. लागू करत असलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी कडकपणे करून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, त्यासाठी अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा, अशाही सूचना त्यांनी केल्या. सांगलीतले पोलीस अधीक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था, जिल्ह्यात लागू असलेली संचारबंदी आढावा व पोलीस दलाचा कामकाजाचा आढावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री म्हणाले, थोड्याच तासांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत, यासाठी पोलीस दलाची बंदोबस्त, नाकेबंदी इत्यादी संदर्भाची तयारी असली पाहिजे. केंद्र शासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लसीकरण देण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे लसीकरण केंद्राच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दी होऊ नये याबाबतची तयारी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात यावी. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग येत असतील अशा पोलीस ठाण्यांनी अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. त्याचबरोबर 50 वर्षावरील पोलिसांना बंदोबस्तात न देता कार्यालयीन काम, पोलीस स्टेशनमधील काम या ठिकाणी नेमणूक देण्यात यावी. कोरोना उपचारासाठी पोलीस वेलफेअर फंडातून पोलीस व त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड सेंटर उभारता येईल का याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान पोलीस अधीक्षक दीक्षित गिडाम यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कोविड बंदोबस्ताची अंमलबजावणी, गुन्ह्यांचा आढावा, ब्रेक दि चेन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा यावेळी सादर केला. पोलीस अधीक्षक दीक्षित गिडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक सर्वश्री किशोर काळे, कृष्णात पिंगळे, अश्विनी शेंडगे, अंकुश इंगळे, अशोक विरकर, नवले, अजित टिके उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्था आणि संचारबंदीच्या अनुषंगानं असणाऱ्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी आणि ती झाल्यानंतर माझ्या विभागाचा जिल्हास्तरीय आढावा आज या ठिकाणी मी जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बरोबर एस पी साहेबांच्या समवेत घेतला. मी येताना इस्लामपूर, सांगली, आता जाताना तासगाव आणि विटा ही जी मोठी गावं आहेत जिथं गर्दीचं ठिकाण असतं किंवा बाजारपेठींची ठिकाणं आहेत, दोन ठिकाणची पाहणी केली, जाताना दोन ठिकाणची पाहणी करणार आहे. सध्या 144 कलम संपूर्ण राज्यामध्ये लागू आहे. आज 11 वाजेपर्यंतच ज्या बाबी चालू ठेवायला परवानगी होती त्या चालू होत्या, 11 नंतर त्या कडेकोट बंद आहेत हे स्वतः मी या ठिकाणी पाहिलं. कदाचित आज उद्या काय अधिक निर्बंध किंवा काय अधिक या संदर्भातली कडक नियमावली जारी होण्याची शक्यता आहे, मी अधिकृत सांगू शकत नाही. परंतु जर अशा पद्धतीची काही कडक नियमावली आली, काही बंधनं आली, तर त्या अनुषंगानं पोलीस दलाची पूर्वतयारी पाहिजेल आहे, त्याचा देखील आज मी या ठिकाणी आढावा घेतला. मागच्या वेळी जसं पूर्ण लॉकडाऊन झालं आणि त्यावेळी एकाएकी निर्णय झाल्यामुळं मनुष्यबळही आमच्याकडं, पोलीस दलांच्याकडं कमी होतं, आम्हाला जी अधिकची होमगार्ड लागणार होती ते उपलब्ध व्हायला थोडा वेळ लागला. पण तो पूर्व अनुभव गेल्या वर्षीचा पाहता यावेळी आपण अगोदरच प्रत्येक पोलीस अधीक्षक जिल्हा स्तरावरती अधिकचे होमगार्ड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिलेले आहेत, तसे सांगली जिल्ह्यामध्ये पण दिलेले आहेत. आमच्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याकडनं मी आत्ता माहिती घेतली, एस पींच्याकडनं घेतली, ॲडिशनल एस पींच्याकडनं घेतली, आणि प्रत्येक एस डी पी ओला आपापल्या क्षेत्रामध्ये अधिकचे निर्बंध कडक आले तर त्याचा मास्टर प्लॅन काय तयार आहे त्याचाही मी रिव्ह्यू घेतला आणि पूर्ण शासन जे आदेश देईल त्या आदेशाचं 100% पहिल्या दिवशीपासनं तंतोतंत अंमलबजावणी करण्याची पूर्ण तयारी आमच्या विभागानं केलेली आहे. तसंच पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा फील्डवर काम करत असताना त्यांचा लोकांशी संपर्क येतो, नाकाबंदीमध्ये वाहन चालकांशी, वाहन मालकांशी,
गस्तीच्या वेळी सुद्धा अनेक लोकांची संपर्क येतो आणि त्याच्यामुळं आमच्या पोलीस दलातील जे फील्डवर काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा आरोग्याची परिपूर्ण खबरदारी काळजी घेण्याचं नियोजन आम्ही सांगली जिल्ह्यामध्येच केलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा कालच सर्व रेंज आयजेंच्या बरोबर मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली. एक तासभर जवळपास तास सव्वा तास ती बैठक चालू होती. ज्या काही सूचना शासनाच्या वतीनं गृहराज्यमंत्री म्हणून सगळ्या आयजींना मी दिल्या त्याच्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की 50 वर्षाच्या वरच्या कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला फील्डवरचं काम, गस्तीचं काम, नाकाबंदीचं काम, पेट्रोलिंगचं काम आपण द्यायचं नाही. 50 वर्षाच्या वरील अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज, पोलीस ठाण्यातलं कामकाजच द्यायचं आहे. त्यामुळं आमच्या कर्मचाऱ्यांचीसुद्धा आरोग्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. अशा सर्व उपाययोजना या संचारबंदीच्या आणि 144 कलमाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही केलेल्या आहेत. उद्यानंतर किंवा आजनंतर जेव्हा केव्हा सुधारित काही आदेश, निर्बंध, नियमावली राज्य सरकारकडनं येईल त्याची 100% तंतोतंत अंमलबजावणी करण्याची तयारी पोलीस दलाची सांगली जिल्ह्यात पण झालेली आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये देखील झालेली आहे. त्याचा कालच आढावा मी सर्व रेंज आयजींच्याकडनं घेतलेला आहे. धन्यवाद. आपल्याला काही प्रश्न असतील तर